शारीरिक बळापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून बुद्धिमान माणसं जगावर अधिराज्य करतात. एक वाक्य सांगेन ऐका, रोजगार हमीवर जाणारा माणूस 200 रुपये रोज कमवतो, दिवसभर राबतो, ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, वारा पाहत नाही, दिवसभर राबतो तेव्हा त्याला 200 रुपये रोज मिळतो. पण तो कामगार कामावर आलेला आहे की नाही याची हजेरी घेणारा कारकून झाडाखाली बसून आरामात 500 रुपये रोज कमवतो, हे बुद्धीचं बळ आहे. किमान तो तरी तिथे येतो अंबादास महाराज हजेरी घ्यायला. पण तो इंजिनियर वासिम सुद्धा सोडत नाही, तो आपल्या ऑफिसात बसून 2000 रुपये रोज कमवतो, हे बुद्धीचं बळ आहे. हे बुद्धीचं बळ आहे राजाओ. बुद्धीचं बळ शारीरिक बळापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दोन प्रत्युत्पन्न मती होऊन गेली. प्रत्युत्पन्न मती म्हणजे काय, नीट आहे का? प्रति म्हणजे दुसरी, उत्पन्न म्हणजे बुद्धी, उत्पन्न म्हणजे निर्माण करणे आणि मती म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धिमत्तेनुसार जागेवर उत्तर निर्माण करून प्रश्न विचारणाऱ्याचं तोंड बंद करणे याला म्हणतात प्रत्युत्पन्न मती. दोन झालेत, एक पहिला बिरबल आणि दुसरा कालिदास, अतिशय विद्वान. यांच्या बुद्धीला तोडच नाही मारत. बिरबल बिरबलच होता. एक झलक सांगतो, संध्याकाळच्या वेळेला संध्या करायला बसला होता. जातिवंत ब्राह्मण होता आणि बादशाहचा हुकूम आला, बिरबल खावीत ने बोलाया. पूजा तशीच अपुरी सोडली, उठला आणि राजधानीकडे जायला निघाला. वाईट वाटलं रस्त्याने, काय आपली पूजा अपूर्ण राहिली, आपली पूजा अपूर्ण राहिली म्हणून बादशाहने बादशाहला विचारलं, कशा करता बोलवलं खावी, चल आपल्याला संध्याकाळची वेळ फिरायला जायचंय. निघाला बादशाह बरोबर. रस्त्याने जाता जाता मनामध्ये खंत होती, कसली पूजा अपूर्ण राहिल्याची. रस्त्याने चालता चालता एक तुळशीचं झाड दिसलं, तुळशीचं. जवळ गेला, साष्टांग प्रणिपात केला त्या झाडाला आणि एक प्रदक्षिणा मारली. बादशाहने विचारलं, बिरबल एक पेड किसका है? बोले तुलसी का. तो तूने प्रणाम क्यों किया? बोले ये हमारी माता है. तुम हिंदू लोग इतने कैसे पागल है रे? एक पेड़ कभी मां बन सकता है? जवळ गेला त्या बादशाहने ते तुळशीचं झाड उपळलं, दिलं फेकून. वाईट वाटलं बिरबलाला, पण करणार काय. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द बॉस इज ऑलवेज राईट. तो कितीही मूर्ख असला तरी तो बरोबरच असतो, कारण तो बॉस असतो. तुम्हाला जास्त अनुभव असतील. विठ्ठल विठ्ठल, कितीही मूर्ख असू द्या पण तोच बरोबर. का बरं? तो बॉस असतो. बॉस इज ऑलवेज राईट. करणार काय. वाईट वाटलं, पण बिरबल होता महाराज तो. बिरबल म्हणे, याचा काटा आता काट्यानेच काढायचा. 1 किलोमीटर दूर गेला आणि काचकुरीचं झाड दिसलं. आहे का तुमच्याकडे? आहे ना. त्याला बिरबलाने लांबूनच नमस्कार केला. बादशाहने विचारलं, बिरबल हे क्या है? बोले ये मेरे पिताजी है. आता ज्याला आई सण झाली नाही त्याला बाप सण होईल का? ते येणं ना, ते गेलं जवळ. जसं झाड धरलं हातात, हातात धरल्याबरोबर त्या झाडाची धूळ अंगावर बसली, अंगाचा दाह होऊ लागला, 5-5 फूट उड्या मारायला लागला. बिरबल हे क्या हुआ? बिरबल हे क्या हुआ? बिरबल म्हणे, बादशाह मेरी माँ अच्छी है लेकिन अपना बुढ्या बहुत खराब है. याला प्रत्युत्पन्न मती म्हणतात. याच्यापेक्षा विद्वान तो कालिदास महाराज. कालिदासाच्या नगरीतले सामान्य माणसं सुद्धा पंडित काव्यातून उत्तर द्यायचीत महाराज. अंबादास महाराज एक प्रसंग सांगतो ऐका. एका गॅलरीवर एक सुंदर तरुणी उभी होती आणि एक पांतस्ता असा रस्त्याने चालला होता. त्याने त्या तरुणीकडे पाहिलं, ती अतिशय सुंदर होती. पाहत राहिला, पाहत राहिला आणि पाहत राहिला. तो तरुण पुढे जात नाही म्हणून त्या तरुणीला वाईट वाटलं. पण याने तरुण पुढे जावं याच्याकरता तिने पंडिती काव्यातून त्याला एक उत्तर दिलं ऐका. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो पण मी 5-6 असल्यामुळे तू 11 जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही जाय म्हटले. नसेल कळलं तुम्हाला? एकूण राशी किती येत? राशी 12. सांगा. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन. ती पोरगी काय म्हटली त्या मुलाला ऐकावर का आता? अरे दुसऱ्या, दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे बैल. काय म्हटली ती त्याला? आता आता तुम्ही बोलत जाते. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो. तिसरी रास आहे मिथुन. मिथेन म्हणजे विषयक सुख. तुझ्या विषयक सुखाची माझ्याकडून अपेक्षा करतो पण मी 5-6 असल्यामुळे. 5वी रास आहे सिंह आणि 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची मुलगी असल्यामुळे तू 11 जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं. 11वी रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे घडा घेऊन जरी तू माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही जाय म्हणे. किती विद्वान असू शकेल? किती. आता तुम्हाला सांगू का मंगेश महाराज, व्यवहारामध्ये तर याच्यापेक्षा विद्वान लोक येतो. काय सांगू, पण त्यांची नोंद नाही महाराज. याच्यापेक्षा विद्वान लोक आहे. शाळा कॉलेजात जाणारा एका पोऱ्याचं एका पोरीवर प्रेम होतं. त्याने आपल्या बापाला सांगितलं, मी लग्न करेल तर तिच्याशीच करेल, नाही तर काही बी करेल. तुम्हाला कळतं का ते काही बी करेल? हा कळतं. म्हणजे ते काय ज्ञानेश्वरी का? हा म्हणून राहिले तुम्ही तर. त्या बापाने सांगितलं, भाऊ त्या मुलीचा नाद टाकून दे. म्हणे का बरं?
तिचा बाप करोडपती आहे, तिचा बाप करोडपती। आपण इंदिरानगर मध्ये राहतो, आपल्याला ग्रामपंचायतीने 4 पत्रे मंजूर केले होते, त्याच्यामध्ये भी एक ग्राम शेव खाऊन गेला पत्रा। 3 पत्र्यांमध्ये आपलं घर ती मुलगी दिल कसा, तो म्हणे ते तू पाय पण पोरगी करेल तर तीच, नाही तर जीवाचं काही बी करे। हो बाप आहे महाराज तो, कनवाली त्याच्या अंतकरणामध्ये पोरा करता काही करायला तयार असतो तो। त्याने गावातला एक एजंट धरला, एजंट तुमच्याकडे आहेत का ते लग्न जमवणारे, दोन दलाल दलाल 2-4 महिने त्यांची बोलती मजा असते, घरी जेवणच माहित नाही त्यांना। हो एक दलाल धरला आणि त्या दलालाला सांगितलं तेवढी पोरगी आपल्या घरी आली पाहिजे, तो म्हणे काढ 15,000 दिलेत, 15,000 मुलगी येईल म्हणजे येईल। गेला मुलीच्या बापाकडे, ए मुलगी देऊन टाक, तो म्हणे देणार नाही। म्हणे का बर, आम्ही धनचोट ते नंगचोट, कळतं का तुम्हाला आमची भाषा? हा मग बरं आहे, आम्ही धनचोट ते नंगचोट, धनचोटाचा नंगचोटाचा व्यवहार होणार नाही, आपली पोरगी देणार नाही। अरे ऐक रे, जर त्या पोराने आत्महत्या केली आणि जीवाचं काही बरं वाईट केलं आणि तुझं नाव जर लिहून ठेवलं तर सेंट्रल जेलमध्ये खड्या पोरत बसशील, मग त्याचं इंडिकेटर लागलं। म्हणे बरोबर आहे, पोरगी तर द्यायची नाही, पण असा काही मुद्दा काढायचा की पोरगी दिलीच गेली नाही पाहिजे। तो म्हणे काय हरकत नाही, मी मुलगी देतो पण एका आठीवर। म्हणे काय, लग्नाला सगळे तरुण पोरं आले पाहिजे, एक जरी म्हातारं सापडलं तरी वरात परत आणि लग्न कॅन्सल, एवढीच आठ। हो झालं, काय हरकत नाही, आला मुलाच्या घरी, ए लग्न जमून गेलं रे, एकच आठ आहे काय, लग्नाला एक सुद्धा म्हाताऱ्याने यायचं नाही, सगळे तरुण पोरं। नवरदेवचा बाप अचंब्यात पडला, बावकी मध्ये जायचा आणि लोकांना हात जोडायचा, माझ्या पोराचं लग्न आहे तुम्ही येऊ नका। लोक म्हणे नवीन पद्धत काढली का, अरे तुम्ही येऊ नका म्हणजे तुमच्या पोरांना पाठवा। एक म्हातारं एवढं वात्रट होतं भागवत महाराज, ते म्हणे मी तर जाईलच म्हणे लग्नाला, अरे तो वरात परत करून दिला तुला पाहून। अरे तो ज्या अर्थी मुलीच्या बापाने अशी आट घातली त्या अर्थी त्याचा काहीतरी प्लॅन आहे फसवण्याचा, म्हणून मला जाऊ द्या, पण तू म्हातारा आहेस, तुला पाहिल्यावर तो परत करून देईल वरात, तुम्ही काळजी करू नका। म्हाताऱ्याने जीन्सची पॅन्ट घातली, कॉटनचा टी शर्ट घातला, एक गॉगल लावला आणि एका कोपऱ्यामध्ये माणिक छान टाकला। म्हातारं एवढं तरुण दिसायचं मंगेश महाराज, त्या नवरीच्या बापाने पोरांना चेक केलं पण म्हाताऱ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, एवढं तरुण दिसायचं। नवरीचा बाप म्हणे आता तर फसलो, करायचं काय, उंच वट्यावर उभा राहिला, थांबा थांबा वराड्यांनो, माझी अजून एक आठ आहे तेवढी पूर्ण करा, त्याशिवाय मुलगी देणार नाही। पोरं म्हणे आता काय आठ राहिली, माझ्या गावाला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून द्या तरच पोरगी दिली, नाही तर देणार नाही। पोरं म्हणे आता गेली पोरगी, पहिली आठ आपण पूर्ण केली, दुसरी कशी शक्य, पाण्याने भरून वाहणारी नदी कधी दुधाने भरता येईल का, शक्यच नाही। पोरं म्हणे चला परत, थांबा त्या म्हाताऱ्याला बोलवा म्हणे, आणलं त्याला बोलून ते पानटपरीवर सापडलं। बाबा चल गाडीमध्ये परत, का बरं, मुलीच्या बापाने दुसरी आठ घातली, चला माझ्या बरोबर। म्हातारं पुढे आणि 50 पोरं मागे। नवरीच्या बापाला व्याज विचारलं, काय आठ आहे तुझी, माझ्या गावाला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून द्या। म्हातारा म्हणे देतो भरून, मुलीचा बाप म्हणे दे भरून, म्हातारा म्हणे पाण्याची दे खाली करून। तो म्हणे पाण्याची कशी खाली करता येईल, मग त्याशिवाय दुधाची कशी भरता येईल रे येड्या खोपडीचा। एवढे बुद्धिवान लोक आहेत महाराज का, बुद्धिवान माणसाच्या गावावर अधिराज्य करतात महाराज, लक्षात ठेवा। बुद्धीचं बळ हे शारीरिक बळापेक्षा श्रेष्ठ आहे, मग बुद्धीचंच बळ श्रेष्ठ आहे का, नाही, याच्यापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे आणि ते बळ म्हणजे पैशाचं बळ। पैशाचं बळ बुद्धीच्या बळापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणूनच शिक्षक विद्वान खरा, शिक्षक बुद्धिवान खरा, पण श्रीमंताच्या घरी ट्युशन घ्यायला जातो याचा अर्थ बुद्धीच्या बळापेक्षा पैशाचं बळ श्रेष्ठ आहे। शिक्षक हा शिक्षक असतो महाराज, शिक्षक कोणाला म्हणतात नीट ऐकून घ्या, तुम्ही ऐकलं नसेल म्हणून सांगतो, शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता, क म्हणजे कर्तव्य, त्याला इंग्रजीमध्ये टीचर म्हणतात, टी ई ए सी एच ई आर, टी मीन्स ट्रस्ट, ई मीन्स इफिशियन्सी, ए मीन्स ॲबिलिटी, सी मीन्स कॅरेक्टर, एच मीन्स हॉनेस्टी, ई मीन्स इगरनेस, आर मीन्स रेग्युलरली। ट्रस्ट म्हणजे विश्वास, इफिशियन्सी म्हणजे लायकी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य, हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, इगरनेस म्हणजे पात्रता आणि रेग्युलरली म्हणजे नियमितपणा, या गोष्टी ज्याच्याजवळ त्याला शिक्षक म्हणतात महाराज। एवढा शिक्षक विद्वान, एक वाक्य सांगेन मंगेश महाराज, या जगामध्ये शिक्षक या शब्दाला काळिंबा त्याच दिवशी लागला ज्या दिवशी गुरु द्रोणाचार्यांनी आपला आश्रम सोडला आणि कौरवांच्या राजवाड्यात शिकवायला गेले, त्या दिवशी शिक्षक शब्दाची किंमत कमी झाली महाराज। शिक्षक विद्वान आहे,
बुद्धिमान आहे पण श्रीमंताच्या घरी ट्यूशन घ्यायला जातो याचा अर्थ बुद्धीच्या बळापेक्षा पैशाचं बळ श्रेष्ठ आहे. मग पैशाचंच बळ श्रेष्ठ आहे का? नाही, पैशाच्या बळापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे आणि त्या बळाचं नाव आहे सत्तेचं बळ. श्रीमंत लोक पैशाच्या बॅगाच्या बॅगा भरतात आणि सत्ताधीशांच्या पाठीमागे धावतात. माझ्या जावयाला पिऊन म्हणून का होईना, पिऊन 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 ऑफिसमध्ये जाता जाता पिऊन आणि घरी येता येता माझ्या जावयाला पिऊन म्हणून का होईना. पण लावा याचा अर्थ याच्याजवळ पैसा आहे पण आपल्या नातेवाईकाला नोकरी देऊ शकत नाही त्याच्याकरता सत्ताधीशांच्या मागे धावावं लागतं याचा अर्थ पैशाच्या बळापेक्षा सत्तेचं बळ जड आहे. मग मला सांगा तुकाराम महाराज, या चार बळांपैकी तुमच्याजवळ कोणतं बळ की त्या बळाच्या जोरावर तुम्ही बलवान झालेत? महाराज म्हटले यापैकी माझ्याजवळ एकही बळ नाही पण माझ्याजवळ जे आहे ते कोणाजवळच नाही. किंवा महाराज म्हणतात परमपद बळ वैराग्याचे, एवढी ताकद आहे. विवेकासहित नुसतं वैराग्य वेगळं आणि विवेकासहित वेगळं बरं का महाराज? विचाराने आलं पाहिजे ते बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. किती बलवान असतील तू, खूप बरं आहे वैराग्याच्या जोरावर. ऐका महाराज, वैराग्याचे दोन प्रकार आहेत, लक्ष आहे तुमचं? ऐ ऐ बस खाली बस खाली बस शाबस मास्टर मी आहे पण काम ते करतायत. विठ्ठल 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 असे चोपदार पाहिजे महाराज. नाही तर आमच्या ते नाशिक जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो मागे एक चोपदार उभा होता, चालू कीर्तनात त्याला झोप लागली माझ्या अंगावर येऊन पडलं मागून. चोपदार तुमचे टाईट आहेत, वाशिम जिल्हाच टाईट आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल बस भाऊ बस लवकर बस, केव्हाच तुझ्या करताच थांबलो तुम्ही बस. पोरं म्हणजे बोलते कठीण असतात हो, पोरांचा नादच करायचा नाही. तुम्हाला काय अनुभव नाही, मी शिक्षक माणूस आहे, रोज 50 पोरं सांभाळतो महाराज. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, 2-4 पोरं असे उठायचे चालू कीर्तनातून, मी डोळे ताणायचो मग गुच्चूप बसायचे ते मागे पाय लागलो का आणखी उठायचा प्रयत्न करायचे ते मी आणखी डोळे ताणायचो. त्याच्यातला एक आहे ना फार संतापून गेलो होतो कारण त्याला अर्जंट कॉल आलेला होता, मी काही सोडत नव्हतो. पण त्याचं प्रारब्ध चांगलं, कीर्तन ऐन रंगामध्ये आलं आणि MSEBची कृपा झाली. जसे लाईट गेले त्याने मला जोरात बुक्का मारला पळून गेलो होते. पोरं म्हणजे साधी नाहीत भाऊ. एका पोराला गुरुजींनी सांगितलं बंड्या डबा दाखव रे, घेतला डबा उगलला गुरुजींनी, पुरणपोळी होती खाऊ का रे, खाऊन घ्या ना गुरुजी. आणि घरी गेल्यावर आईने विचारलं तर काय सांगशील, सांगून देईल कुत्र्याने खाल्ला म्हणून आता काय करू. एका पोराला तर मॅडमने विचारलं बंड्या एका बाजूला 1 किलो लाडू आणि एका बाजूला 1 किलो बुद्धिमत्ता, तू काय घेशील? तो म्हणे लाडू. ती मॅडम म्हणे मूर्खा मला जर कोणी विचारलं असताना मी बुद्धिमत्ताच घेतली असते म्हणे. तो म्हणे मॅडम ज्याच्याजवळ जे कमी असेल ते तो घेईल ना. पोरं आहेत भाऊ, ते पोरांचा नादच करायचं नाही. एका पोराला विचारलं या जगामध्ये असा कोणता तारा आहे तो जमिनीवरून सरळ आकाशात जातो, तो म्हणे मतारा. ऐका वैराग्याचे दोन प्रकार आहेत, एक जिहासा वैराग्य आणि दुसरं जिज्ञासा वैराग्य.
जिहासा वैराग्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि थोडाच वेळ टिकतं त्याला म्हणतात जिहासा वैराग्य. पण प्रतिकूल परिस्थितीला परिस्थिती लागत नाही, ते जाणते आणि नेणते दोन्ही स्थितीमध्ये स्थिर असतं, त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. ऐका जिहासा वैराग्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि थोडाच वेळ टिकतं. म्हाताऱ्याची मुलाची भांडण झाली, म्हातारी बाहेर गेली होती, तिला माहितीच नाही घरामध्ये काय चाललंय. ते बोलता बोलता अपशब्द पोराकडून सुटला, म्हाताऱ्याला असा राग आला, एक मिनिट या घरामध्ये राहत नाही, आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हणे. आमचे गुरुजी असं सांगायचे मंगेश महाराज, आत्ता पंढरपूरला निघालं पोरगा बोलला म्हणून, गावाच्या बाहेर निघालं महाराज, तेवढ्यात म्हातारी आली. तिने पोराला विचारलं, तुझा बाप गेला पंढरपूरला? अरे जाय त्याला बोलू ना. पोरग म्हणे, मी जाणार नाही. अरे जाय, तो एकटा गेला नाही, 2,500 रुपये पेन्शन मिळते त्याची, आपला किराणा सुटतो, जाय. पोरग म्हणे, मी जाणार नाही, म्हातारी जावंच लागणार होतं, अर्धांगिनी होती महाराज ती. निघाली त्याला पाहत पाहत, अशी जोरात चालत होती. म्हाताऱ्याने पाहिलं, म्हातारी येऊन राहिली, मग जोरात चालायला लागलं, कारण त्याला धीर लागला, कोणतरी येतं बुवा मागून असं. म्हातारीने दुडांग धरली, दुडांग दुडांग आहे का तुमच्याकडे? थोडस पळायचं हळूहळू, हा याला म्हणतात दुडांग. धरलं म्हातारा गावाच्या बाहेरच, इतकी हुशार होती महाराज. म्हातारी हुशार होती म्हणून त्याचा संसार चालू होता. कुटुंबामध्ये एक हुशार पाहिजे आणि एक वात्रट पाहिजे, तरच संसार चालतो महाराज. दोन्ही हुशार असतील तरी बी चालत नाही, आणि दोन्ही वात्रट असतील मग तर अजिबात चालत नाही. एकाने राकेल टाकून घ्यावं, दुसऱ्याने काडीची पेटी लपून द्यावी, तर संसार चालतो. नंतर एक राकेल टाकतं, दुसरं म्हणतं घे काडीची पेटी, कसं चालेल संसार. म्हातारी हुशार होती त्या कुटुंबामध्ये. धरलं म्हातारं, विचारलं, कुठं चालले? पंढरपूरला. का बरं? ज्या पोराकरता 70 एकर जमीन कमवली तो पोरगा तो बोलतो, एक मिनिट या घरामध्ये राहणार नाही. म्हातारी इतकी हुशार होती महाराज, एकाच शब्दामध्ये म्हातारा गार केलं. तुम्हाला जो पोरगा बोलला तो कोणाचा? म्हातारा म्हणे, माझा. तुमचाच ना. अहो आपल्याला होता म्हणून बोलला. ज्यांना बोलायला कोणीच नाही त्यांनी दवाखाने करून 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 जन्म घातला, पण बिचाऱ्यांचा ठिकाणा लागला नाही. आपल्याला होता म्हणून बोलला, आपल्या मुलाने आपल्या मांडीवर देहधर्म केला म्हणून काय मांडी कापून टाकायची असते? चला घरी परत. म्हातारा म्हणे, चाल, मी बी वाटच पाहत होतो कोणतरी बोलवायला येईल बा. याला म्हणतात जिहासा वैराग्य. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं पण अल्पकाळ टिकतं, हे जिहासा. जिज्ञासा वैराग्य वेगळं आहे. तुम्हाला विचारतो बाबा, म्हाताऱ्या माणसांना सुपारी आवडत नाही का? चावता येत नाही. काय भानगडे? चावता येत नाही. बरोबर आहे. ज्याचे 32 पैकी 1 सुद्धा सभासद मीटिंगला हजर नाही, आणि ते जर म्हणत असेल मला सुपारी आवडत नाही, आवडत नाही नाही तुला चावता येत नाही, हे सांग. भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण तरी सुद्धा भोग भोगत नाही, याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. आता ओवी ऐका महाराज. ऐहिक की स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. जाई व तू माते न करी सायोज, आम्ही विष्णूच सोतेचे नो, आम्ही विष्णूच सोतेचे नो. उदाहरण सांगेल मंगेश महाराज, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये जे तेज प्राप्त झालं होतं ना, ती त्यांच्या सद्गुरूंची कृपा होती महाराज. लक्षपूर्वक ऐका फक्त. स्वामी विवेकानंद जगभर गुरु पाहत होते पण गुरु मिळत नव्हता. कलकत्त्याला आले, नदीच्या काठावर अशी विषण्ण मनस्थितीमध्ये फिरत होते. एका माणसाने विचारलं, स्वामीजी का फिरतायत? गुरु शोधतोय. गुरु कालिका मातेच्या मंदिरावर जा, एका भिंतीवर संन्यासी झोपलाय त्याला गुरु करून टाका.
स्वामीजी म्हटलेत आपण एरोप्लेन मध्ये फिरणारे गुरु पाहिले त्या वल्लेनेत आणि हा सांगतो कालिका मातेच्या मंदिरात जा पण जाऊ ना परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. स्वामीजी आले कालिका मातेच्या मंदिरावर. खरंच एका भिंतीवर असा एक संन्यासी झोपला होता. त्याची लाळ गळत होती. त्याच्या डोळ्यातून घाण बाहेर आली होती. त्याचे कपडे धुळीने माखले होते. त्याच्या जटा माखल्या होत्या. स्वामीजी म्हटले याचा गुरु कसं याला गुरु कसं करायचं पण परीक्षा घेऊन या ना. आपल्या खिशामध्ये डॉलर होता डॉलर. तो डॉलर काढला त्या संन्यासाच्या हातावर असा ठेवला ना महाराज. ठेवल्याबरोबर तो हात झोपेमध्ये पालता झाला. झोपेमध्ये कीर्तन झाल्यावर मी इथेच झोपणार आहे. माझे पण हात असेच राहतील. तुम्ही फक्त 100ची नोट ठेवा. झोपेत खिशात चालला जाईल तो. झोपेत तयारीच आहे महाराज त्याची तेवढी. मंगेश महाराज एके दिवशी कार्यक्रम नव्हता. रात्रीचे 12 वाजून गेले तरी झोप लागत नाही. 1 वाजला तरी झोप लागत नाही. 2 वाजले तरी झोप लागत नाही. बायको उठली ती मला म्हणे तुम्ही डोकं दुखतं का. म्हटलं नाही. हातपाय दुखतात का. नाही. मळमळ होते का. अजिबात नाही. मग झोप का बरं लावत नाही. म्हटलं एक काम कर त्या टोपल्यातून नारळ घे खिशातून पैसे काढ माझ्या हातावर ठेव तरच झोप लागेल नाही त्याला आणणारच नाही मला. मॅन इज सर्वंट ऑफ हॅबिट्स. मनुष्य हा सवयींचा गुलाम आहे लक्षात ठेवा. सवयींचा गुलाम आहे माणूस. झोपेमध्ये हात पालथा झाला. झोपी गेलेल्या माणसाला जाग करणं सोपं असतं पण जो झोपेचं सोंग घेऊन झोपलेला असतो ना त्याला जाग करणं कठीण असतं. स्वामीजी म्हटले हा संन्यासी ढोंगी तर नाही. त्या हाताखालून तो रुपया काढून घेतला. दुसरा पण हात असाच होता त्याच्यावर ठेवला. मित्र ऐका मी सांगावं तुम्ही ऐका बाई एवढं सोपं नाही. आता तो हात झोपेमध्ये पालथा नाही झाला. त्या हाताच्या खालून तो रुपया गळून पडला महाराज. उभ्या आयुष्यामध्ये पैशाला स्पर्श न करणाऱ्या त्या संन्यासाचं नाव होतं स्वामी रामकृष्ण परमहंस. अशा भट्टीतून निघालेलं हे तेज होतं अंबादास महाराज. स्वामी विवेकानंद म्हणजे अशा भट्टीतून निघालेलं तेज होतं महाराज. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये व्याख्यानाला उभे राहिले. हजारो लोक व्याख्यान ऐकत होते. एक सुंदर तरुणी त्यांच्या जवळ आली. व्याख्यान संपल्यावर सांगितलं महाराज मला उद्या तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामींनी विचारलं बाई माझ्याशी लग्न करण्याचा तुझा हेतू काय. महाराज तुम्ही जर एवढे विद्वान आहात तर तुमच्यापासून मला जो मुलगा होईल तो मुलगा किती विद्वान असेल. स्वामीजी म्हटले लग्न करणं माझ्या हातात आहे पण लग्न झाल्यावर मुलं होतात जे सांगितलं कोणत्या काकाने तुला. कदाचित लग्न झाल्यानंतर तुला अपत्य प्राप्ती नाही झाली तर तुझी वासना अतृप्त राहील आणि त्या अतृप्त वासनेपोटी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा तुला मुलगा पाहिजे का लग्न पाहिजे ते सांग. हे महाराज मला मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे ना. मग त्याच्याकरता लग्न करायची काय गरज आहे. उद्या तू प्रवचन ऐकायला ये. लाखो लोकांच्या समोर मी तुला स्टेजवर बोलवेल आणि लोकांना सांगेल लोक हो ही माझी आई आहे आणि मी हिचा मुलगा आहे. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. गणेश महाराज आता दुसरं उदाहरण सांगतो. ते तर याहीपेक्षा पराकोटीचं आहे. वैकुंठवशी जोग महाराज पुण्याच्या एका बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते आणि लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी ऐकायला बसले होते. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज हे बालपणीचे मित्र होते. कारण लोकमान्य टिळकांना कुस्तीचा नाद होता आणि जोग महाराज हे मूळतः कुस्तीगीर होते म्हणून त्यांची मैत्री जमली होती. आपला मित्र या बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगतोय. मोठ्या अभिमानाने लोकमान्य टिळक समोर बसले होते. एक श्रीमंत व्यापारी त्या बगीचेमध्ये फिरत होता. त्याने पाहिलं लोकमान्य टिळकांना आपण बऱ्याच वेळेला घरी बोलवलं ते आले नाहीत आणि इथे ज्ञानेश्वरी ऐकतायत. आपण एक काम करू या ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या बुवालाच आपल्या बंगल्यामध्ये नेऊ की लोकमान्य टिळक बरोबर येतील. श्रीमंत माणसं आपल्या पैशाचा विनियोग कुठे आणि कसा करतील काही भरोसा नाही. त्याने पैशांचं एक पोतं भरलं. पोतं पोतं कळतं का तुम्हाला. पैशांचं एक पोतं भरलं टांग्यावर टाकलं. दुपारी 2 वाजेचा प्रसंग ते बगीच्यामध्ये आणलं तेव्हा वाम कुक्षीसाठी जोग महाराज पहुडले होते. वाम कुक्षी म्हणजे दुपारची विश्रांती. झोप नाही बर का. दुपारी लोक गोरतात काही काही बर. दुपारची झोप बी बोलते विचित्र. वरती फॅन लावतात आणि खाली गोधडी पंगरतात. ही कोणती झोप आहे काही कळतच नाही. वाम कुक्षी म्हणजे पहुडणे विश्रांती घेणे झोप नव्हे. जी माणसं दुपारी झोपतात त्यांना आकारण पोट वाढण्याची व्याधी होते. कोलेस्ट्रॉल म्हणतात त्याला. कोलेस्ट्रॉल विशेषतः हे आजार कीर्तनकारांमध्ये जास्त प्रमाणात आहे दुपारची झोप. ऐका वाम कुक्षीसाठी जोग महाराज पवले होते. त्यांनी ते पोतं उतरवलं त्या श्रीमंताने आणि जोग महाराजांसमोर उभा राहिला. पोतं भर पैसे पाहिले जोग महाराजांनी. पोतं भर पोतं भर पोतं भर पैसे पाहिले जोग महाराजांनी आणि श्रीमंतांना विचारलं श्रीमंत हे पैसे कशाकरता आणलेत. यजमानपदाची बिदागी आहे. मी समजलो नाही. तुम्ही ते इथे ज्ञानेश्वरी सांगताय. ज्ञानेश्वरी सांगणं बंद करा. उद्यापासून माझ्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगा. एक दिवस सांगितली तर एक पोतं भरून देईल.
तीन दिवस सांगितले तर तीन पोते भरून देईल आणि सात दिवस ज्ञानेश्वरी सांगितले तर सात पोते भरून देईल. भाग्य त्या जागेवर मी नव्हतो. सप्ताह सातच दिवसाचा राहतो, मी तेरा दिवसाचा बसून दिला असता. पण जोग महाराज होते, त्यांनी काय सांगितलं ऐका. मी तुम्हाला जिज्ञासा वैराग्य सांगतो महाराज. जोग महाराजांनी सांगितलं, श्रीमंत मी तुमचा अनादर करत नाही, पण ही माझी भूमी आहे, हे माझे श्रोते आहेत आणि हे माझं व्यासपीठ आहे, ते सोडून मी येणार नाही. पोतभर पैसे जोग महाराज, पोतभर असू देत, मी तुमचा अनादर नाही करत, पण माझी भूमी, श्रोता आणि व्यासपीठ या तीन गोष्टी सोडून मी येणार नाही. दोन पावलं तो श्रीमंत मागे सरकला आणि काय म्हटला, जोग महाराज या अख्ख्या पुणे प्रांतामध्ये तुम्हाला एक दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतभर पैसे देणारा हा एकटाच पठ्ठ्या आहे म्हटले. आता जोग महाराज चिल्लेत आणि त्याला काय म्हटलेत माहितीये, पठ्ठ्या या अख्ख्या पुणे प्रांतामध्ये या जोग महाराजांना एक दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतभर पैसे देणारा तू एकटाच पठ्ठ्या आहे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लात मारणारा हा जोग महाराज एकटाच पठ्ठ्या आहे म्हटले. जाय याला येत नाही. भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोगत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण तरी सुद्धा भोग भोगत नाही. हे जिज्ञासा वैराग्य आणि या वैराग्याचं बळ आमच्या अंगात असल्यामुळे आम्ही भगवान झालो ही गोष्ट महाराज अभंगाच्या पहिल्या. टाळी वाजवा जोरात. क्या बात आहे आबाळा, एवढी कलाकार मंडळी महाराज. नाही तर काही काही गावांना अशी साथ राहते, त्याच्यापेक्षा ती चिकनगुनियाची साथ बरी. ते आमच्या खानदेशात कार्यक्रमाला गेलो, विनाच नव्हता महाराज अंबादास महाराज त्या गावाला. विना बिगर विण्याची पंचपदी चालू केली त्यांनी. मी फेटा बांधता बांधता पाहिलं, त्या घर मालकाला म्हटलं, यांना सगळ्यांना बोलून आणलं, टाळकऱ्यांना आणलं बोलून. त्यांना म्हटलं, अरे विना कुठे? ते म्हणे, आमच्या गावाला विना नाही आहे. विना नाही, मग विनेशिवाय कीर्तन कस काय होईल? ते म्हणे, का बरं? अरे विना म्हणजे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे ते. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 24 तास गळ्यामध्ये विना घालून फिरतात. नारद मुनी प्रदेशाध्यक्ष आहेत ते, 24 तास गळ्यामध्ये विना. विनेशिवाय कीर्तन होणार नाही.
ते म्हणे पण बाबा आमच्याकडे विना नाही ना, म्हटलं मग तुम्ही एक काम करा, एखादी मोटरसायकल काढा, आजूबाजूच्या खेड्यावर जा, विना घेऊन या, आपण 9:30 चालू करू, 9:30 ते 11:30। ते म्हणे बाबा विना घ्यायला कोणी जाणार नाही। मग त्यांना म्हटलं त्याशिवाय कीर्तन बी होणार नाही। एक माणूस म्हणे काही पुरावा आहे का विनाशिवाय कीर्तन होत नाही? आई ऐक, लावूनी मृदंग श्रुती टाळ गोष, ब्रह्मरस आवडीवे। श्रुती म्हणजे विना, विनाशिवाय कीर्तन होत नाही। तो म्हणे बाबा विना घ्यायला कोणीच जाणार नाही। मग त्याला म्हटलं कीर्तन बी होणार नाही। आता तो शाना आणि मी दीड शाना, बरोबर आहे? बरोबर, तुम्ही बोलले ते बरोबर आहे अगदी। तुम्ही तयारच होते बाबा बंदूक धरून गोळी घालायला। डायरेक्ट दीड शाना म्हणतात ते। मंगेश महाराज एक म्हातारा असं पुढे आलं। मी म्हटलं हे म्हातारा तरी काहीतरी न्याय करेल। म्हणे बाबा काय झालं? म्हटलं विना नाही। म्हणे मग विनाशिवाय कीर्तन होत नाही। तो म्हणे एवढी आग होती तर घरून घेऊन आला असता म्हणे मला। म्हणे तो केवढा आनंद आहे महाराज इथे, या बाळा एवढी माणसं, असं वाटतं 2 वाजेपर्यंत कीर्तन करत राहावं। विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणावर आपण आलोय। तुकोबाराय सांगतात मी बलवान आहे हे खरं आहे, पण मी का बलवान झालो त्याचं कारण सांगतात महाराज। बळीयाचे अंकित, अंकित या शब्दाचा अर्थ आहे दास। मी ज्याचा दास आहे ना तो बलवान आहे। कोण? आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी ये वास, त्याचा पंढरी ये वास, त्याचा पंढरी ये वास। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी ये वास, ज्याचे दास त्याचा पंढरी वास। तो किती बलवान आहे माहिती? बलम बलवताचा हम काम राग विवर्जिता। हा गीता न्याय सांगते त्याचा। पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा लोलांडावी, पृथ्व्या भूतेवावी या ज्ञा माझी, म्या बोलविल्या विदुले, म्या चालविल्या सुरू झाले, म्या हलविता प्राणू हले जो जगाते चाळिता, मियाची नेमिलाशिता काळू ब्रासी तसे भूता। याहीपेक्षा मी चिगा पांडवा या त्रिभुवनाशी बोलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळते मी। मला गाता नाही येत पण तुमचा लाऊड स्पीकर छान आहे त्याच्यामुळे गोड वाटतं ते। त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा। अतिशय सुंदर आहे लाऊड स्पीकर। मियाच नेमिला सीता काळूग्रासी तसे भूता। किती ताकद प्रभू परमात्म्यामध्ये माहिती आहे तुम्हाला? तुझी या वेदाने, तुझी या वेदाशी बोलले, तुझी या सतेने वेदाशी बोलले, तुझी या सतेने वेदाशी बोलले, सत्यने वेदासी बोलने, गुरियासी चालने तुझिया सत्य, गुरियासी चालने तुझिया सत्य, तू समर्थ ब्रह्मणाचा धरी, ऐसा तू समर्थ ब्रह्मणाचा धरी, ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी। वृक्षाचे पान हले जाते सत्ता, राहिली अहंता मग कोठे, मेघाने वर्षावे
पर्वती बैसावे वायुने विचरावे सत्य तुझे मेघने वर्षावे सत्य तुझे नामा मने काही नहाले साचार प्रभु तू निर्धार पांडुरंग पांडुरंग प्रभु तू निर्धार पांडुरंग किंवा नाथ महाराज एका ठिकाणी सुंदर म्हणतात फार सुंदर प्रमाणे महाराजांचं भजन करा विठ्ठल विठ्ठल वेद जया लागी सदावा खानी ती सदावा खानी ती सदावा खानी सदावा खानी ती वेद जया लागी सदावा